हरिओम, श्रीराम अंबन्य। मी विजयानंदराव घाटगे, राहणार वाघापूर, तालुका बुधरगड, उपासना केंद्र वाघापूर। मी माझ्या बापूरायांच्या कुटुंबाशी 1997 पासून जोडला गेलेला आहे। बापूंनी भक्ती कोणत्या मार्गाने कशी करावी याची शिकवण दिली आणि त्या शिकवणीनुसार मी आजपर्यंत वाटचाल माझी चालला। माझा अनुभव सांगायला झालं तर 2017 साली मी पेंडाकळे येथील कॅम्पसाठी जात असताना माझा तळाशी तालुका राधानळी या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला। मी जात असताना अचानकपणे माझ्या फोर व्हीलरला टू व्हीलर येणाऱ्या मोटरसायकलवाल्यानं अचानक धडक दिली। ती धडक एवढी वेगाची होती की तो अपघातग्रस्त व्यक्ती गाडी थडकून माझ्या बॉनेटवरून पडला आणि ते कुटुंब जखमी झालं। दोघंही जखमी झाल्यानंतर मी त्यांना माझ्या भावानं 108 ॲम्ब्युलन्समधून कोल्हापूरसारख्या ठिकाणी त्यांना ॲडमिट केलं आणि तो अपघातग्रस्त व्यक्ती त्या ठिकाणी सुखरूपपणे बाहेर झाला। त्या गंभीर इजेतनंसुद्धा सुखरूप म्हणजे बापूंनी त्याला बरं केलं, पण त्याने मला त्या अपघातामध्ये खोट्या पद्धतीनं गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी ड्रायव्हिंग करत नसताना सुद्धा माझ्यावर खोटा कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल करत असताना मी या ठिकाणी आपल्याला माझं नाव नमूद करतो की माझं नाव विजयानंदराव वाटगे असताना सुद्धा आजपर्यंत त्या 5 वर्षामध्ये मला त्या अपघातग्रस्त गुन्ह्याची नोटीस विजय पांडुरंग घाटगे या नावाने होती आणि यामुळं या अपघातग्रस्ताची कुठल्या त्या अपघात गुन्ह्याची मला कोणत्याही प्रकारची तोशीस आजपर्यंत बापूंच्या कृपेने होऊ दिली नाही। माझ्यावर दाखवलेला खोटा गुन्हा हा बापूंच्या कृपेनं बापूंनी आपल्या भक्त यात कोणत्याही प्रकारचा चुकी नसताना त्याला गुन्ह्यात खोट्या गुन्ह्यात अडकण्याचा प्रयत्न केला आणि तो खोटा गुन्हा खोट्या नावानं दाखल करून दाखवला अशी कृपा माझ्यावर बापूरायांनी दिली आणि तो मला फार मोठा माझ्या जीवनात अनुभव आला। हरिओम अंबन्य।